दुकानात सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी इसमांनी सोनाराच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना दुकान मालकाने अरडाओरड केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्याचा पाठलाग केल्याने आरोपींनी तो दागिन्यांचा बॉक्स दुकानाबाहेर टाकून पळ काढण्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. मुस्तकीम नुरुल तरफदार याचे जैन मंदिराजवळ MM ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. सदर दुकानात ते बसले असताना दोन अनोळखी इसम ग्राहक बनून त्याच्या दुकानात आले व सोन्याचे दागिने पाहत असताना अचानकपणे एका इसमाने त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून दुकानातील सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न दोघांनीही केला असता दुकान मालकाने अरडाओरड केल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्याचा पाठलाग केल्याने आरोपींनी तो दागिन्यांचा बॉक्स दुकानाबाहेर टाकून पळ काढण्याची घटना घडली आहे. याची नोंद पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मेरा नाम मुस्तकीम तरफदार, दुकान का नाम MM ज्वेलर्स और मेरा तबीयत खराब होने के वजह से मैं कल 3 बजे ही दुकान खोला. खाना पीना खा के आके दुकान खोला. दुकान जैसे ही खोला 10-15 मिनट के अंदर पहले एक छोकरा घुसा था, फिर वो जो बैग लेके वो इधर खड़ा था, फिर वो भी धीरे धीरे अंदर आया तो आके बोल रहा था माल दिखाओ. मैं बोला आज संडे है, बंद है, माल नहीं दिखाता हूँ. तो बोला अरे अंकल गांव जाने का है तो मेरे को 10-15 हज़ार के अंदर कान का लेने का है और एक पत्ता लेने का, पेंडेंट लेने का है. तो ऐसा बोला. बाद में मैं बोला नहीं. फिर बोला अरे मेरा बीवी को बुलाता हूँ, मेरा बाप आ रहा है. तो वो फोन ऐसा झूठ मूठ का फोन लगाया था. फिर बुला रहा था, फिर बैठा था, फिर अंदर आया. फिर वो दूसरे ने जिसका हाथ में बैग है ना, जिसका हाथ में बैग है, वो बोल रहा था अरे लोकेशन भेजना गूगल पे, वो आ जाएगा जल्दी से. ऐसा मेरे को बोलने लगा. इतने में फिर बोलने लगा अंकल फिर हम लोगों को दिखाओ तब तक भाव वगैरह वजन वगैरह करके. वो हाथ में दो चीज़ लिया था जो इसका क्या प्राइज, उसका प्राइज, कान का प्राइज मैंने कुछ बताया था 18 हज़ार तक, वो 3 ग्राम के आसपास था. और पत्ता था वो भी कैसे पाँच, तो वो भी मैंने पत्ता का खाली कैल्सी लिया हाथ में और वो बॉक्स मेरा हाथ में ही था, मतलब हाथ में ऐसा बॉक्स लेके इधर से भागने लगा. और वो दूसरा वाला पीछे खड़ा था जो दिख रहा है ना जिसका फोटो, वो मेरा आँख में मिर्ची डाल रहा था. मैंने चिल्लाया, उनके वजह से बचा, लेकिन और शटर मेरा बंद नहीं कर पाया, नहीं तो वो मिर्ची पाउडर डाल के कुछ खंजर वंजर मेरे को मारता था. ऐसा उसका बैग में बाद में मालूम पड़ा, जब बैग फेंक के गया खंजर था ये था. सदरची माहिती मिळताच आम्ही सगळे कमिटी मेंबर इथं आलो आणि सगळं चेक केला आणि याबाबत आम्ही आश्वस्त की जसा पोलीस स्टेशनमध्ये आम्ही कळवला तिकडची टीम पण त्वरित इथं दाखल झाली आणि त्यांची इन्व्हेस्टिगेशन आता सध्या चालू आहे. पण एक असं आता आपल्याला काळजी घ्यायला लागेल की बऱ्याचशा बाहेरच्या व्यक्ती असो किंवा लोकलमध्ये लोकसंख्या वाढल्याने बरेचसे चोरी चकाटी होत आहे. त्या अनुषंगाने आपण कॅमेरा पण बसवले ठिकठिकाणी, पनवेल पोलीस स्टेशनच्या सहाय्याने आपण बरेच ठिकाणी कॅमेरे पण लावलेले आहेत. त्यांच्या मागणी असल्यानुसार त्यांनी पण लावले आहेत. आपल्या असोसिएशनतर्फे पण आम्ही एक साधारण 20-32 कॅमेरे प्रत्येक पॉईंट्सवरती लावलेले आहेत. तर त्या दृष्टीने पण ते साहेब वगैरे चेक करतात आहे आणि त्यांचा सहकार्य चांगला लागतो आहे आणि आपण अपेक्षा करतो की लवकरात लवकर याचा शोध लागेल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. ते तसं बघा.